अनिल परब यांच्या वांद्र्यातल्या घरी सुद्धा ईडीचं पथक पोहोचल्याचं कळतंय. ते त्यांचं खासगी निवासस्थान आहे, त्याबद्दलची माहिती वैभव आपल्याला देतोय. वैभव, अपडेट्स काय आहेत? आज सकाळपासून अनिल परब यांचं शासकीय बंगला असेल किंवा त्यांचं खासगी घर असेल या दोन्ही ठिकाणी आता ईडीचं पथक दाखल झालेलं आहे आणि सकाळपासूनच पहाटेपासूनच सर्चिंग ऑपरेशन त्यांचं सुरू झालेलं आहे. आपण जर बघितलं तर अनिल देशमुख प्रकरणामध्ये अनिल परब यांचं देखील नाव आलं होतं आणि अनिल परब जर आपण बघितलं तर शिवसेनेतलं एक महत्वाचं नाव आहे, जे ठाकरे कुटुंबियांच्या अगदी जवळचं हे नाव मानलं जातं आणि मातोश्रीच्या बाजूलाच एमआयजी क्लबच्या अगदी शेजारी अनिल परब राहतात, त्यामुळे मातोश्रीवरचा त्यांचा ऍक्सेस आहे तो अगदी सहजपणे आहे. एवढंच काय तर मातोश्री जे काही महत्वाचे निर्णय घेते त्या निर्णयांमध्ये देखील अनिल परब यांची मोलाची भूमिका असते, त्यामुळे अनिल परब यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहतोय आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरू आहेत, त्यांच्या बंगल्यासंदर्भात देखील बातम्या येताना पाहायला मिळतात, परंतु तेवढ्याच ठामपणे देखील अनिल परब या सगळ्यांशी लढाई लढत असल्याचं एक दिसत आलेलं आहे. परंतु अद्याप ईडीची रेड मात्र या ठिकाणी पडली नव्हती, त्यांच्यावर आरोप आणि ॲलिगेशन या सगळ्या प्रकरणाचे होत होते, त्यामुळे आता ईडीची कारवाई झाल्यानंतर रेड पडल्यानंतर पुढची भूमिका आता काय असणार आहे शिवसेनेची, कारण का प्रताप सरनाईक असतील किंवा अनिल परब असतील, रवींद्र वायकर असतील, भावना गवळी असतील, संजय राऊतांची पत्नी असेल, एका मागोमाग एक आहे ज्ञानदा, ते सगळ्यांनाच ईडीच्या रडारवर आपल्याला पाहायला मिळत आलं. कोणाकडे चौकशी झालेली आहे, कोणाकडे ईडीची धाड पडलेली आहे, त्यातलाच आता एक आणखीन एक नेताची वाढ झाली असं म्हटलं तर वावग ठरणार नाही, कारण का याआधी देखील अशा शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर धाड पडलेली आहे, अनेकांना चौकशीला देखील जावं लागलेलं आहे, त्यामुळे आता अनिल परब यांच्यावर जी धाड पडलेली आहे त्या पुढे आता नेमकं काय होतं आणि शिवसेना या संदर्भात आता काय ठाम भूमिका घेत आहे हे महत्वाचं असणार. बरोबर आहे, शिवसेनेच्या भूमिकेची प्रतीक्षा असेल. एक मोठी अपडेट अशी आहे की अनिल परब यांच्याशी संबंधित एकूण 7 ठिकाणी ईडीनं छापेमारी सुरू केलेली आहे. त्यांचं शासकीय निवासस्थान शिवालयचा यामध्ये समावेश आहे. त्यांचं खासगी निवासस्थान जे मुंबईच्या वांद्रे परिसरात आहे तिथे